मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी टेस्टी अशी चिकनची एक रेसिपी घेऊन आली आहे. रेस्टॉरंट स्टाईल चिकन अंगारा. चिकन अंगारासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. 750 ग्रॅम चिकन, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, ही आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची आहे, त्याने कलर छान येतो. 1/2 टेबलस्पून धने पावडर, 2 TSP जिरा पावडर, 1 TSP गरम मसाला, 1/2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 1/4 TSP हळद आणि चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, आलं लसणाची पेस्ट. आणि आपल्याला लागणार आहे 1 कप दही. ही रेसिपी बनवण्यासाठी मी जे कपचं मेजरमेंट वापरलं आहे ते मी 250 ml चे असे कप मिळतात मार्केटमध्ये, या कपचा वापर केला आहे. आणि स्पूनसाठी मी असे जे मार्केटमध्ये मेजरमेंटचे स्पून मिळतात, 1 टेबलस्पून, 1/2 टेबलस्पून, 1 TSP, 1/2 TSP, 1/4 TSP, त्यांचा वापर केला आहे. हे सर्व आपल्याला मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य आहे. आता आपण ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य पाहूया. ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहे 1/2 कप टोमॅटो प्युरी. 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेऊन ते तुम्हाला भांड्यामध्ये घेऊन बॉईल करायचे आहे आणि वरची स्किन काढून नंतर त्याची प्युरी बनवून ती 1/2 कप प्युरी घ्यायची आहे. 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी 1/2 कप बरोबर होते. थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं तूप, आणि हा आपल्याला फ्राईड ओनियन घ्यायचा आहे, फ्राईड कांदा. हा जसा आपण बिर्याणीला वापरतो तसा कांदा घ्यायचा आहे. कांदा आपल्याला उभा पातळ चिरून त्यावर थोडंसं मीठ स्प्रिंकल करून त्यातलं पाणी काढून घेऊन तळून घेतल्यावर हा असा कांदा रेडी होतो. हा आपल्याला 1 कप घ्यायचा आहे. आपल्याला 10 ते 15 बदाम घ्यायचे आहे आणि 3 टेबलस्पून आपल्याला फ्रेश क्रीम लागणार आहे. ही जी मार्केटमध्ये अमूल फ्रेश क्रीम मिळते ती तुम्ही यूज करू शकता किंवा घरची मलाई फेटून यूज केली तरी चालेल. 1/2 कप एवढं आपल्याला पाणी लागणार आहे. चिकनला स्मोक फ्लेवर देण्यासाठी आपल्याला हा एक कोळसा लागणार आहे. थोडीशी कोथिंबीर आणि ग्रेव्हीसाठी आपल्याला 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, ही आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची आहे. 1 टेबलस्पून किचन किंग मसाला, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 1/2 TSP कसुरी मेथी. सर्वप्रथम आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण मॅरिनेशनसाठी जे वस्तू घेतले आहेत त्या यात टाकायचे आहे. दही, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ, हळद, धणे पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि कॉर्नफ्लॉवर. हे सर्व आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे चिकनला. चिकनमध्ये मी सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत. आता यात मी थोडासा 1 पिंच एवढा फूड कलर, ऑरेंज रेड फूड कलर ॲड करते. हा टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही टाकू शकता, नाही टाकलात तरी चालेल. रेस्टॉरंटमध्ये हा यूज केला जातो कलरसाठी. आता आपल्याला याला स्मोक फ्लेवर द्यायचा आहे. चिकनला अंगारा फ्लेवर देण्यासाठी आपल्याला हा कोळसा गॅसवर गरम करून घ्यायचा आहे. कोळसा गरम झाल्यावर जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक छोटीशी वाटी ठेवली आहे, त्यात हा आपल्याला कोळसा ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला तूप सोडायचं आहे. आपण तूप किंवा तेल, जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता. मी यावर तूप टाकलं आणि याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. याला आपल्याला 1/2 ते 1 तास असंच झाकून ठेवायचं आहे जेणेकरून याला स्मोक फ्लेवर चांगला येईल. चिकनला मॅरिनेट करून आता 1 तास झालेला आहे. आता याला आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला ही कोळशाची वाटी काढून घ्यायची आहे. मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलं आहे, त्यात मी हे तेल टाकून घेतलं आहे आणि यात आपल्याला मॅरिनेटेड चिकन घालायचं आहे. जे आपण मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते टाकून आपल्याला रोस्ट करायचं आहे. या चिकनला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. याला मी थोडं 2 मिनटं परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर
शिजू द्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला एक दोन वेळा याला परतून घ्यायचं आहे. जोवर आपलं चिकन शिजतंय तोवर आपण ग्रेव्हीसाठी लागणारी पेस्ट तयार करून घेऊया. एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला जो आपण कांदा घेतलेला आहे तळलेला, त्याला बिलिस्ताई म्हटलं जातं. हा आजकाल हा रेडीमेड मार्केटमध्ये मिळतो, ह्याचं पॅकेट मिळतं तळलेल्या कांद्याचं. याला आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यातच आपल्याला बदाम काढायचे आहेत आणि 2 टेबलस्पून आपल्याला फ्रेश क्रीम घ्यायची आहे. याची आपल्याला मिक्सरमधून फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. यात मी थोडं पाणी ऍड करून अशी फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे. चिकन शिजत ठेवून आता 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. मी आता याला खोलून बघते. वा, किती मस्त सुगंध सुटला आहे आणि चिकनही आपलं ऑलमोस्ट शिजलेलं आहे. आता यात आपल्याला जी आपण मिक्सरमध्ये प्युरी केली होती ती टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करून झाल्यावर जी आपण टोमॅटो प्युरी घेतली होती ती यात आपल्याला ॲड करायची आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला आता बघा साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. या स्टेजला आपण यात आता ॲड करणार आहोत जे आपण सुखे मसाले घेतले होते ग्रेव्हीसाठी, त्यातला आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला आणि गरम मसाला हे टाकून पुन्हा 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही ग्रेव्ही थिकच असते पण थोडीशी आपल्याला कन्सिस्टन्सी थोडीशी मला पातळ पाहिजे आहे. मी थोडं यात 1/2 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. मसाले चिकनमध्ये एकजीव झाले पाहिजे त्यासाठी. सर्व मसाले एकत्र करून 2 ते 3 मिनिटं मी याला परतून एक वाफ काढलेली आहे. बघायला मस्त उकळी फुटलेली आहे. आता या स्टेजला आपल्याला यावर कसुरी मेथी आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि फ्रेश क्रीम टाकायची आहे 2 टेबलस्पून. फ्रेश क्रीममुळे ग्रेव्हीला चांगला टेक्स्चर येतं, क्रीमिनेस येतो आणि थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे. क्रीम टाकल्यावर याला आपल्याला जास्त उकळायचं नाही आहे. साईडला तेल दिसायला लागलं, सुटायला लागलं की आपल्याला लगेच 1 मिनिटात गॅस बंद करून टाकायचा आहे. आणि टेस्ट घेऊन आपल्याला यात मीठ ॲड करायचं आहे कारण मॅरिनेशनमध्ये आपण मीठ ॲड केलं होतं. जेवढं ग्रेव्हीसाठी लागणार तेवढं आपल्याला मीठ ॲड करून मिक्स करून आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता ही आपली छान टेस्टी मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल चिकन अंगारा ग्रेव्ही खाण्यासाठी रेडी आहे. अशी ही मस्त टेस्टी झणझणीत अशी रेस्टॉरंट स्टाईल चिकन अंगारा ग्रेव्ही खाण्यासाठी रेडी आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही आणि स्टार्टरचा माझा ऑनलाईन क्लास आहे, त्याची माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.